घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारी देशातील पहिली महानगरपालिका कोणती आहे तर घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारी पहिली महानगरपालिका आहे बघा ऑप्शन क्रमांक एक पुणे महानगरपालिका कोणती बघा पुणे महानगरपालिका आहे पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हे खत रंगहीन असतं तर कोणतं खत हे रंगहीन असतं तर सोडियम नायट्रेट हे जे काय बघा हे रंगहीन असतं कोणतं सोडियम नायट्रेट खालीलपैकी कोणतं जे काय आहे हे वायुरूप नाही जळण हे वायुरूप नाही तर स्पिरिट हे बघा वायुरूप आहे पुढचा प्रश्न बघा संत्रे हे कशाचा उत्तम स्रोत आहेत संत्रे हे कशाचा उत्तम स्रोत आहे तर बघा जीवनसत्वे लक्षात ठेवा जीवनसत्वे पुढचा प्रश्न बघा कितव्या घटनादुरुस्तीनुसार मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक ठरवण्यात आला आहे तर बेचाळीसवी कोणती घटनादुरुस्ती बघा बेचाळीसवी घटनादुरुस्ती ब्रिटिश लोकांच्या गुणांचं अनुकरण करा पण अंधानुकरण नको असं कोण म्हटलं होतं तर गोपाळ गणेश आगरकर ऑप्शन क्रमांक हे म्हटले होते होते कोण गोपाळ गणेश आगरकर भारतामधील पहिली कागदविरहित पेपरलेस विधानसभा कोणती आहे तर कोणती बघा ऑप्शन क्रमांक तीन नागालँड ही आहे पंतप्रधानांचा राजीनामा म्हणजे संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हे विधान संपूर्ण कसं आहे तर बघा संपूर्ण बरोबर आहे लक्षात ठेवा संपूर्ण बरोबर आहे तर मित्रांनो बघा शंभर प्रश्न झाले शंभरपैकी पैकी कि किती बरोबर आले तुम्ही नक्की सांगा व्हिडिओला अजून सुद्धा लाईक न सांग केलं तर लाईक करून घ्या आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट बघा फक्त दोनशे लाईक आहे तुम्ही दोनशे लाईक नक्कीच पूर्ण करणार चॅनलवर नवीन असाल तर लगेच लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि शंभर प्रश्न बघितले इथून पुढचे तुम्ही प्रश्न बघून घ्या खूप महत्वाचे प्रश्न आहेत सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी महान गायिका लता मंगेशकर यांचं निधन झालं तर त्यांचा जन्म कधी झाला होता तर या ठिकाणी बघा सहा फेब्रुवारीला लता मंगेशकर यांचं बघा निधन झालेलं आहे लक्षात ठेवा सहा फेब्रुवारी दोन हजार बावीसला त्यांचा जन्म कुठे झाला होता तर मध्य प्रदेशमध्ये ऑप्शन क्रमांक बी मध्य प्रदेशमध्ये यांचा जन्म झाला होता बांबू म्हणजे एक प्रकारचं टिंबटिंब होय बांबू म्हणजे एक प्रकारचं टिंबटिंब होय तर बांबू म्हणजे एक प्रकारचं काय बघा गवतच आहे लक्षात ठेवा गवतच आहे पुढचा प्रश्न आहे बघा टिंबटिंबला रसायनांचा राजा असं संबोधलं जातं तर सल्फ्युरिक ऍसिडला बघा रसायनांचा राजा असं म्हटलं जातं लक्षात ठेवा सल्फ्युरिक ऍसिडला मानवी शहरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे तर मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी कोणती बघा यकृत लक्षात ठेवा मानवी शहरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती यकृत आहे पुढचा प्रश्न बघा हवेमध्ये तापविल्यानंतर सुद्धा टिंबटिंब या धातूचं ऑक्सिडेशन होत नाही तर सोने आणि प्लॅटिनियम लक्षात ठेवा दोन्ही पण धातू बघा एकदम महान आहेत बघा महान म्हणजे महागीत सोने आणि प्लॅटिनियम घ्याचा आणि जे काही कोपर आहे बघा कोपऱ्याचा सांदा हे कोणत्या प्रकारचं उदाहरण आहे ते बघा बिजागरीचा सांदा लक्षात ठेवा बिजागरीचा सांदा म्हणजे आपले जे काही दरवाजाला बिजागरी असती मागा पुढे होण्यासारखी तसं बघा आपल्या जे काही गुडघा आणि आहे बघा तसं मध्ये जॉईंट असतो बिजागरी असती खालीलपैकी कोणता गट हा खालीलपैकी कोणता आदिवासी गट हा अंदमान बेट समूहामध्ये आपल्याला पाहायला मिळतो जारवा सेटेनिलीज आणि ओंगे ही सर्व बघा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत असतात कुठं तर मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे इंग्रजी व्याकरण बघा सगळ्या परीक्षेला जवळजवळ आहे बघा पोलीस भरती सोडून या ठिकाणी पाहिलं पी एस आय एस टी आय एस ओ त्याच्यानंतर टॅक्स असिस्टंट एक्सरसाइज यस आय क्लर्क जे काही असतील बघा पेपर त्यासाठी सुद्धा सर्वात महत्वाचं पुस्तक आहे आणि हे पुस्तकाचे आहेत बघा सचिन जाधव सर लक्षात ठेवा सचिन जाधव सर हे स्वतः यश टी आहेत त्यांनी बघा हे पुस्तक लिहिलेलं आहे हे पुस्तक तुम्ही नक्की घ्या बघा यामध्ये सगळे इंग्लिश ग्रामर व्हॉकेबलुरी त्याच्यानंतर जे काही इंग्लिश ग्रामरचे महत्वाचे टॉपिक असतील हे एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये आपल्या मराठी विद्यार्थ्यांना कळण्यायोग्य बघा दिलेलं आहे यांचा नंबर सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे बघा मित्रांनो तुम्ही हे पुस्तक नक्की घ्या बघा बेसिकपासून ॲडव्हान्स लेव्हनपर्यंत बघा याची रचना केलेली आहे जे काय असेल बघा सगळं स्ट्रक्चर वाईज आपल्याला दिलेलं आहे बघा आणि मित्रांनो तुम्ही हे पुस्तक कधीच वायफट जाणार नाही मित्रांनो तुम्ही नोकरीला लागले तुमचं लग्न झालं तर तुमच्या मुलांनासुद्धा स्पीकिंग इंग्लिशसाठी बघा हे पुस्तक उपयोग येईल त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक तुम्ही अवश्य घेऊन टाका हे कधीच तुम्हाला बघा वायफट जाणार नाही हे पुस्तक बघा वाचत वाचत राहिले नंतर आपली जबरदस्तपणे बघा या ठिकाणी प्रॅक्टिससुद्धा होणार आहे आणि इंग्लिश काळाची गरज आहे मित्रांनो इंग्लिश शिकणं खूप महत्त्वाचं आहे तर मित्रांनो तुम्ही नक्की हे पुस्तक घ्या हे पुस्तक मागण्यासाठी बघा हा जो काही नंबर आहे बघा या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता याची किंमत पाचशे दहा रुपये बघा या ठिकाणी बघू शकता तुम्ही पुस्तक बघा जबरदस्त यांचं टेलिग्राम चॅनलसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता सरांचं अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे मित्रांनो तुम्ही नक्की या पुस्तकाला एकदा रिफल करूनच घ्या मित्रांनो हे पुस्तक कधीच वाईफ नाही या ठिकाणी तुम्ही याची रचना जर बघितली तर बघा कशाप्रकारे एकदम जबरदस्त म्हणजे लहान मुलांना शिकण म्हणजे लहान मुलाला सुद्धा समजण आपण तर मोठा देत बघा त्यामुळे मित्रांनो बघू शकता मित्रांनो हे पुस्तक एकदम जबरदस्त आहे तुम्ही अवश्य आणि अवश्य खरेदी करा जबरदस्त फाउंडेशन म्हणजे बेसिक पासून अडव्हान्स लेवलपर्यंत बघा या ठिकाणी हे पुस्तक तुम्ही रचना केलेलं आहे सरांनी अंदमान बेट समूहामध्ये पोलाद या संमिश्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश असतो पोलादामध्ये कशाचा समावेश असतो तर बघा लोखंड आणि निकेलचा यामध्ये समावेश केलेला लक्षात ठेवा लोखंड आणि निकेल पुढचा प्रश्न आहे बघा रणजित सिंग डिसल यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर यांना बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे आणि रणजित सिंग डेसल यांना ग्लोबल टीचर प्राईज लक्षात ठेवा सगळ्यात मोठा जो काही टीचरचा असतं ग्लोबल लेवलचा हा सुद्धा पुरस्कार बघा रणजित सिंग डिसल यांना देण्यात आलेला आहे स्ट्रेट फ्रॉम द हार्ट स्ट्रेट फ्रॉम द हार्ट या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर कपिल देव आहेत लक्षात ठेवा कपिल देव त्याच्यानंतर बघा सचिन तेंडुलकरचं सुद्धा एक पुस्तक आहे बघा भारतीय राज्य घटनेची जी काय उद्देश पत्रिका आहे प्रथम केव्हा दुरुस्त करण्यात आली तर भारतीय राज्यघटनेची जी काय उद्देश पत्रिका आहे ही एकोणीसशे शहात्तर मध्ये बघा दुरुस्त करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा एस आर पी एफची ची स्थापना प्रथम कोणत्या ठिकाणी झाली होती तर बघा पुरंदर या ठिकाणी बघा एस आर पी एफची ची स्थापना झाली होती इसवी सन अठराशे शहात्तरमध्ये मध्ये मुंबईमध्ये पहिली रात्रीची शाळा चालू केली होती तर कोणी केली होती बघा भिकोबा लक्ष्मण चव्हाण यांनी बघा इसवी सन अठराशे शहात्तरमध्ये मध्ये बघा मुंबईमध्ये पहिली नाईट स्कूल म्हणजे रात्रीची शाळा चालू केली होती पुढचा प्रश्न बघा टिंबटिंब हे पहिलं मराठी वृत्तपत्र आहे टिंबटिंब हे पहिलं मराठी वृत्तपत्र आहे तर बघा दर्पण हे काय बघा मराठी वृत्तपत्र आहे कोणतं दर्पण पुढचा प्रश्न काय बघा हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली तर हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना गजाननराव वैद्य यांनी केली लक्षात ठेवा गजाननराव वैद्य यांनी केलेली आहे पुढचा प्रश्न बघा सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी सुरू केलेलं बहिष्कृत भारत हे काय होतं तर एकोणीसशे सत्तावीसमध्ये मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेलं जे काय होतं बघा ते पक्षिक होतं लक्षात ठेवा पक्षिक होतं तर मित्रांनो या ठिकाणी बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सा जन्म चौदा एप्रिल अठराशे अठ्ठ्याण्णवला झाला होता साल लक्षात ठेवा चौदा एप्रिल सर्वांचं पाठी साल लक्षात ठेवायचं थी, आहे अठराशे एक्क्याण्णव कुठं झाला होता मध्य प्रदेशमधील महू या ठिकाणी कुठं महू या ठिकाणी झाला होता हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल काही महत्त्वाच्या सण आणि तारखा सुद्धा लक्षात आहेत आपल्याला त्यांनी काय केलं बघा एकोणीसशे एकवीस मध्ये काय केलं होतं लंडन विद्यापीठामधून बघा एम एस सीची पदवी संपादन केली होती एकोणीसशे चोवीसमध्ये काय केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर बहिष्कृत हितकारणी सभेची स्थापना केली होती कोणती बहिष्कृत हितकारणी सभा सभा आणि एकोणीसशे सत्तावीसमध्ये काय केलं बघा हे जे काय बघा बिहार बहिष्कृत भारत हे काय केलं होतं बघा पक्षिक चालू केलं होतं आणि एकोणीसशे सत्तावीसलाच काय केलं होतं समता सैनिक दलसुद्धा स्थापन केलं होतं वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस लक्षात ठेवा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीसला चौदार तळ्याचा सत्याग्रह सुद्धा केला होता आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस एकोणीसशे सत्तावीसला भरपूर घटना झालेल्या आहेत पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसमध्ये काय केलं होतं मनस्मृतीचं महाड या ठिकाणी बघा दहन केलं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने काय के केलं बघा पुन्हा एकोणीसशे अठ्ठावीसला काय केलं तर एकोणीसशे अठ्ठावीसला समता वृत्तपत्र कोणतं समता वृत्तपत्र चालू केलं होतं कोणतं समता वृत्तपत्र त्याच्यानंतर एकोणीशे अठ्ठावीसमध्ये मध्ये त्यांनी गव्हर्मेंट लॉ कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम केलं होतं एकोणीसशे तीसमध्ये मध्ये ही सुद्धा लक्षात ठेवा घटना एकोणीसशे तीसमध्ये काळाराम जे काय बघा काळाराम मंदिर आहे त्यामध्ये प्रवेश सत्याग्रह केला होता पुन्हा एकोणीसशे तीसमध्ये बघा जनता वृत्तपत्र चालू केलं कोणतं जनता वृत्तपत्रसुद्धा सुद्धा चालू केलं कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे पण लक्षात ठेवायचं आपल्याला त्याच्यानंतर बघा तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पत्ती पस्तीसला येवलं या ठिकाणी बघा त्यांनी एक शपथ घेतली होती कोणती हिंदू म्हणून जन्माला आलं परंतु हिंदू मरणार मरणार नाही असं त्यांनी जाहीर केलं होतं एकोणीसशे छत्तीसमध्ये काय केलं बघा काळाराम मंदिर सर्वांसाठी खुलं केलं एकोणीसशे छत्तीसमध्ये एक महत्त्वाची घटना झाली होती स्वतंत्र मजूर पक्ष लक्षात ठेवा एकोणीसशे छत्तीसमध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली त्याच्यानंतर एकोणीसशे बेचाळीसमध्ये शेड्यूल कास्ट फेडरेशनची सुद्धा स्थापना केली एकोणीसशे चोपन्न मध्ये बघा पीपल्स एज्युकेशन सोसायटीची सुद्धा स्थापना केली होती त्यांनी लक्षात ठेवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हिंदू कोडबिल लक्षात ठेवा हिंदू कोडबिल हे कायदे मंडळामध्ये सादर केलं होतं आणि हिंदू बिल बघा कायदे मंडळामध्ये संमत न झाल्यामुळे त्यांनी कायदे मंत्रीपदाचा सुद्धा राजीनामा दिला होता किती कायदे मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता धर्मांतराची घोषणा बघा त्यांनी एकोणीसशे पस्तीस मध्ये केली होती नागपूर या ठिकाणी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनमध्ये आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबर किती सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला बघा मृत्यू झाला होता लक्षात ठेवा सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पनला त्यांचं साहित्य जर बघितलं तर बघा त्यांचे पुस्तकं कोणकोणते होते थॉट्स ऑन पाकिस्तान हु वेअर शुद्रास द अनटचेबल कास्ट त्याच्यानंतर द अनटचेबल कास्ट इन इंडिया अनहिलेशन ऑफ कास्ट त्याच्यानंतर रानडे गांधी अँड जिना द प्रॉब्लेम ऑफ रुपी व्हॉट काँग्रेस अँड गांधी डन टू इज अनटचेबल त्याच्यानंतर थॉट्स ऑन लिंग्विस्टिक बुद्ध अँड हिज धम्म हे सगळे पुस्तकं कोणाची आहेत बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आहेत पुढचा प्रश्न काय बघा आर्य महिला समाज कशाची शाखा होती ती ही प्रार्थना समाजाची शाखा होती लक्षात ठेवा प्रार्थना समाज हा जो काही प्रार्थना समाज, का समाज मित्रांनो याची स्थापना आत्मारंग पांडुरंग त्याच्यानंतर अ भांडोकर सोडियम हायड्रॉक्साईड टिंबटिंब नावाने ओळखले जाते तर कॉस्टिक सोडा या नावाने ओळखले जाते लक्षात ठेवा कॉस्टिक सोडा पुढचा प्रश्न बघा प्रणिती नायक हे खे, कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर मल्लविद्या लक्षात ठेवा मल्लविद्या संदर्भामध्ये आहे खालीलपैकी कोणी देवदासी प्रथेविरोधामध्ये परिषदेचं आयोजन केलं होतं महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी बघा या संदर्भामध्ये काय केलं होतं आयोजन केलं होतं परिषदेचं बाबर हा कोणत्या वर्षी फरन घानाच्या गादीवर बसला तर बघा चौदाशे चौऱ्याण्णव लक्षात ठेवा चौदा चौदाशे चौऱ्याण्णव मध्ये बसला पुढचा प्रश्न बघा भारतामधील आर्द्र समतिशोष्ण प्रकारच्या जंगलाची उंची टिंबटिंबच्या दरम्यान असते तर बघा एक हजार ते दोन हजार मीटर इतकी असते बघा पुढचा प्रश्न बघा शिखांचे नवे गुरु गुरु तेग बहादूर यांना औरंगजेबाने कोणत्या वर्षी तुरुंगात टाकलं आणि त्यांचा शिरच्छेद केला होता तर बघा सोळाशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये तुरुंगात टाकलं लक्षात ठेवा सोळाशे पंच्याहत्तरमध्ये मध्ये आणि त्यांचं काय केलं बघा शिरच्छेद केला, शिर केला। खालीलपैकी कोण चपटे कृमी म्हणून ओळखले जातात तर बघा पृथ्वी कृमी संघ यांना बघा चपटे कृमी म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न खालील आहे खालीलपैकी कोण भारतातील मायक्रो फायनान्स संस्थेचे नियामक आहे तर बघा एकोणीसशे पस्तीस मध्ये झाली होती लक्षात ठेवा सरोज दिल्लीत राहते या वाक्याचा प्रयोग ओळखायचा आहे तर या वाक्याचा प्रयोग काय होईल बघा कर्तरी प्रयोग येईल कोणता होईल कर्तरी प्रयोग खालीलपैकी कोणता शब्द हा अकल्पितचा विरुद्धार्थी आहे तर कल्पित हा शब्द अकल्पितचा काय बघा विरुद्धार्थी शब्द आहे गायिका या शब्दाचं पुल्लिंगी रूप आपल्याला सांगायचं आहे तर काय बघा गायिकाचं काय होईल का बघा गायक होतं असतं काय होतं गायक पुढचा प्रश्न बघा पुढील पैकी कोणती जोडी विरुद्धार्थी आहे तर विश्वास अविश्वास ही काय बघा विरुद्धार्थी जोडी आहे बघा हरित हिरवेगार हे सगळे बाकीचे बघा समानार्थी शब्द आहेत परंतु विश्वास अविश्वास काय बघा विरुद्धार्थी जोडी आहे श्रीमती या शब्दाचं पुल्लिंगी रूप कोणतं आहे तर बघा श्रीमान ऑप्शन क्रमांक एक श्रीमान काय बघा श्रीमान पाप पुण्य या द्वंद्व समासाचा अचूक विग्रह आपल्याला शोधायला लावला तर बघा पाप अथवा पुण्य हा काय याचा बरोबर विग्रह आहे क्रियापदामधील प्रत्यय मूळ शब्दाला काय म्हणतात तर त्याला बघा धातू असं म्हटलं जातं काय म्हटलं जातं धातू हसता हसता माधवी खुर्चीवर आपटली या वाक्यातील कर्ता कोण आहे तर माधवी या ठिकाणी बघा करताय कोण माधवी पुढीलपैकी व्याकरणिक दृष्ट्या बरोबर अचूक वाक्य आपल्याला शोधायचं आहे अद्याप त्याच्या गावातील एकाही घरामध्ये वीज पोचली नाही हे काय बघा बरोबर वाक्य चिरकाल या विरुद्धार्थी शब्द स्वादायचा आपल्याला चिरकाल या शब्दाला तर अल्पकाळ चिरकालचा विरुद्धार्थी होईल अल्पकाळ पुढे दिलेल्या लघु निबंध संग्रहामधील विस खांडेकर यांचा संग्रह कोणता ते ओळखायचा आहे तर मंजधार लक्ष ठेवा मंजधार अचूक समानार्थी जोडी आपल्याला शोधायची बघा हृदय अंतकरण हे काय बघा समानार्थाची बरोबर जोडी आहे ऋणमुक्त या समासाचा अचूक विग्रह शोधायचा आहे त्याचा काय होईल बघा ऋणातून मुक्त हा काय बघा अचूक विग्रह आहे ऋणातून मुक्त आई मुलीला भरतकाम शिकवते आई मुलीला भरतकाम शिकवते या वाक्यामधील क्रियापदाचा प्रकार सांगायचा आहे त्यामध्ये काय बघा द्विकर्म क्रियापदे लक्षात ठेवा द्विकर्म क्रियापद पुढचा प्रश्न बघा त्याचा हा जो काय निबंध आहे हा वाईट आहे वाक्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे नकारार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचंय तर बघा त्याचा हा निबंध चांगला नाही हे काय झालं बघा नकारार्थक वाक्य रूपांतर झालं ज्या शब्दामध्ये न नको याचं बघा ते नकारार्थी वाक्य असतात पुढचा प्रश्न बघा वारकरी संप्रदायामधील कोणत्या संतांचं वास्तव्य पैठण या ठिकाणी होतं तर संत एकनाथ यांचं होतं कोणाचं संत एकनाथ मीनाने सरबत संपवले आहे हे कोणत्या काळातील वाक्य आहे तर हे पूर्ण वर्तमान काळामधील वाक्य आहे कोणतं पूर्ण वर्तमान काळ पुढचा प्रश्न बघा ज्या समासामधील दोन्ही पद अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात त्याला कोणता समास असं म्हटलं जातं तर त्याला बघा द्वंद्व समास असं म्हटलं जातं कोणता द्वंद्व समास सैनिकांनी लढाई जिंकली असेल या वाक्याचा काळ ओळखायचा आहे तर या वाक्याचा काळ काय बघा पूर्ण भविष्यकाळी लक्षात ठेवा पूर्ण भविष्य काळ पुढचा प्रश्न काय बघा चक्रपाणी हा समास ओळखायचा आपल्याला तर चक्रपाणी हा समास कोणता आहे बहुव्रीही समास आहे लक्षात ठेवा चक्रपाणी कोणता आहे बघा बहुव्री समास मृग या शब्दाचा समानार्थी शब्द या ठिकाणी ओळखायचा आहे तर याचा समानार्थी शब्द काय बघा हरिण हा आहे कोणता हरिण वचनानुसार आपल्याला चुकीची जोडी कोणती ते ओळखायची बघा भाषण भाषणे ही चुकीची पिशवी बरोबर आहे भाषण भाषणे पिशवी पिशवे ही चुकीचे बघा पिशवीचं पिशवी जरा चुल चुली ही बरोबर आहे पान पाने सुद्धा बरोबर आहे चुकीची जोडी कोणती बघा पिशवी पिशवे पुढील पैकी कोणता शब्द हा अनेक वचनाचा आहे तर बघा दौती हा जो काही शब्द आहे हा अनेक वाचनाचा आहे कोणता दौती सगळे सोयरी हा जो काय समस आहे हा कोणता समास आहे हा बघा समाहार द्वंद्व समास आहे लक्षात ठेवा समाहार द्वंद्व समास हरिने आज नवे पुस्तक आणले या वाक्यातील कर्म ओळखायचं आहे तर आणणारा कोणी बघा हरी काय आणले बघा पुस्तक आणले तर पुस्तक काय बघा या ठिकाणी कर्म आहे जर आपल्याला विचारलं या ठिकाणी कर्ता कोणता आहे तर आणणारा कोण आहे तर हरी मग हरी या ठिकाणी काय झाला असता कर्ता झाला असता आणि काय आणलं पुस्तक आणलं म्हणून हे काय झालं बघा कर्म झालं हे सर्वांना आहे एक मार्काला शंभर टक्के प्रश्न असतो याच्यावर अरिष्ट या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे अरिष्ट म्हणजेच काय संकट लक्षात ठेवा संकट मानसे हे कोणत्या शब्दाचं अनेक वचन आहे तर बघा माणूस लक्षात ठेवा मानसे हे कोणत्या शब्दाचं अनेक वचन आहे तर माणूस या शब्दाचं अनेक वचन आहे खालीलपैकी कोणता शब्द हा जीर्ण बघा जीर्ण या शब्दाचा समानार्थी शब्द नाहीये तर जीर्ण म्हणजे काय जुने पुराणे झालेले विरलेले फाटके हे काय बघा जीर्ण शब्दाचे समानार्थी आहेत जिरे बघा आपण जिरा राईस असतो जिरा बटर असतो जिरा हे काय बघा मसाल्यामध्ये वापरलं जातं लक्षात ठेवा त्यामुळे जीर्ण शब्दाला समानार्थी शब्द कोणता नाही बघा जिरे बाकीचे सगळे समानार्थी शब्द आहेत बघा जीर्णचा खालीलपैकी कोणतं वाक्य आहे लेखन नियमानुसार अचूक आहे ते लिहायचं आहे आहे ती परिस्थिती स्वीकारल्याशिवाय काही उपाय नव्हता हे काय बघा बरोबर एकदम जबरदस्त लिहिलेलं आहे प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्यांचा धिप्पाड वाघ बघितला या वाक्यामध्ये विशेषण कोणतं आहे ते सांगायचं आहे तर लाल आणि धिप्पाड हे काय बघा विशेषण आहे लक्षात ठेवा प्राणी संग्रहालयामध्ये लाल डोळ्याचा धिप्पाड वाघ येत्या बघा कशा डोळ्याचा लाल डोळ्याचा धिप्पाड हे काय बघा विशेषण आहे तामा पुढचा प्रश्न बघा अपूर्वाई या प्रसंग वर्णनाचे लेखक कोण आहेत तर पु ल देशपांडे लक्षात ठेवा पु ल देशपांडे अपूर्वाई या प्रवास वर्णनाचे लेखक कोण आहेत पु ल देशपांडे पुढचा प्रश्न बघा माझेने टेकडी चढवते वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर कोणता प्रयोग आहे बघा या ठिकाणी शक्य कर्मणी प्रयोग आहे माझेने टेकडी चढवते माझेने लाडू खावतो माझेने दारू पिवते हे काय बघा शक्य कर्मणी प्रयोग आहे पिवते खावते चढवते हे काय बघा शक्य करमणी आहे चंद्रकांत शाळेत जात असतो या वाक्याचा काळ आपल्याला ओळखायला लावलेला आहे ला त्या ठिकाणी रीती वर्तमान बघा जात असतो लक्षात ठेवा जात असते हे काय बघा रीतीमध्ये असतात पुढचा प्रश्न बघा लिंग वचनानुसार खालीलपैकी चुकीची जोडी या ठिकाणी ओळखायची वाघ वागिन बरोबर आहे गोप गोपी बरोबरे दास दासी बरोबरे काका काकी पाहिजेल मामा मामी पाहिजे नव्हतं परंतु या ठिकाणी ही चुकीची जोडी आहे तर मित्रांनो बघा टी सी एसने काय प्रश्न विचारला आहे ओगू हे टिंब टिंब काय आहे ते वाद्य आहे लक्षात ठेवा ताल वाद्य ओगू पुढचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणत्या मराठी लेखकाला साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला नाही तर बघा मिलिंद बोकिल यांना देण्यात आलेला नाही बाकी बघा नंदा खरेंना भेटलेला आहे त्यानंतर अरुण खोपकर अरुणादा पाटील या सर्वांना बघा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे